अनेक अडथळे पार करत शिक्षक पात्रता परीक्षा 2021 एकदाची पार पडली आणि विद्यार्थ्यांना वेद लागले आहेत ते उत्तर तालिकेचे। संभाव्य उत्तर तालिका कधी प्रसिद्ध केली जाणार आहे, आपल्याला कोठे बघायला मिळणार आहे, सोबतच हरकत नोंदविण्यासाठी आपल्याला किती दिवसांचा कालावधी प्राप्त होणार आहे, प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जाणून। शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये TET परीक्षा घेण्यात आली। TET ची प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज झाल्यावर उमेदवारांना हरकती घेण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही उत्तर तालिका जारी करण्यात येणार आहे। उमेदवारांनी TET उत्तर तालिकेबाबतच्या अद्ययावत माहितीसाठी TET चे अधिकृत संकेतस्थळ महाTET.inला भेट देत राहणं आवश्यक आहे। परीक्षा परिषदेच्या मार्फत सर्वप्रथम संभाव्य उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येते। काही प्रश्नांची उत्तरे चुकीची दिलेली असल्यास उमेदवार त्यावर आक्षेप घेऊ शकतात, दिलेल्या मेलच्या माध्यमातून आपल्या हरकती नोंदवू शकतात आणि परीक्षा परिषदेला जर यामध्ये तथ्य आढळलं तर ते प्रश्न रद्द करण्यात येतात। काही प्रश्नांची 2-2 सुद्धा अचूक उत्तरे असू शकतात, याचा फायदा उमेदवारांना होऊ शकतो। रद्द झालेले प्रश्न विचारात घेतले जात नाही, बाकीच्या प्रश्नांच्या आधारावर 60% किंवा 55% काढले जातात। TET ची प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज झाल्यावर उमेदवारांना हरकती घेण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे। उमेदवारांच्या हरकती आणि आक्षेपांचा विचार करून अंतिम उत्तर तालिका आणि निकाल जाहीर करण्यात येतो। अंतिम उत्तर तालिकेमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसतो। महाTET एक्झाम आन्सर की 2021 ही 1 डिसेंबर 2021 पर्यंत जारी होण्याची शक्यता आहे। परीक्षा परिषदेकडे आन्सर की ऑलरेडी तयारच असते, परंतु प्रसिद्ध करण्यासाठी 6 ते 7 दिवसांचा कालावधी ते घेत असतात, त्यामुळे 1 डिसेंबरच्या आत आपल्याला महाTET.in या संकेतस्थळावर संभाव्य उत्तर तालिका बघायला मिळणार आहे। यासाठी उमेदवारांना लॉग इन करण्याची आवश्यकता नसणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की महाTET परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती टक्क्यांची आवश्यकता असणार आहे। तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही अट असणार आहे 55%, तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी उत्तीर्ण होण्यासाठी लागणार आहेत 60%। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पास होण्यासाठी परीक्षेमध्ये 90 गुण प्राप्त करणे अनिवार्य असणार आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्थातच कॅटेगरीमध्ये येणाऱ्या उमेदवारांसाठी हीच अट 82 गुणांची असणार आहे। आता अनेक जण प्रश्न विचारतात की कॅटेगरीमध्ये कोणते उमेदवार येतात, तर खुला प्रवर्ग सोडून इतर सर्वांसाठी उत्तीर्ण होण्यासाठी अट असणार आहे ती 82 गुणांची। ज्या उमेदवारांनी EWS मधून फॉर्म भरून परीक्षा दिलेली असेल अशा उमेदवारांसाठी सुद्धा 82 गुणच उत्तीर्ण होण्यासाठी लागणार आहेत।